संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध प्रदर्शित झालेला मुसंडी हा चित्रपट निर्माते गोवर्धन दोलतांडे यांनी हा चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बहुतांश शूटिंग हे आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये झालेलं आहे. ही आपल्या येवल्यासाठी निश्चित भूषव बाब आहे आणि आज हा चित्रपट येवल्याच्या लक्ष्मी सिनेप्लेक्स येथे प्रदर्शित झाल्यानंतर खुद्द जी टीम आहे ती आपल्या सोबत आलेली आहे. चित्रपटाचे निर्माते दौलतांडे साहेब आहेत. साहेब, आपल्याला काय वाटतं ही ग्रामीण भागातील आपण मुसंडी संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि आपण ही कशी मांडली पडदेवर? नमस्कार, मी गोवर्धन दोलतांडे मुसंडी या चित्रपटाचा लेखक आणि निर्माता आहे. खरं पाहता मुसंडीला म्हणजे सर्वात जास्त म्हणजे जर महाराष्ट्रातून म्हटलं तर यश ह्या येवल्याच्या या ठिकाणी येताना दिसते. आणि स्टोरी तसा विचार केला तर मुसंडी हा सर्व परिचित शब्द आहे, कारण प्रत्येक वर्गात प्रत्येक माणूस काहीतरी एक वेगळं करत असतो, काहीतरी वेगळं आपल्या जीवनामध्ये काहीतरी त्याला घडायचं असतं, नाव कमवायचं असतं आणि त्यातून त्याला मिळालेलं एक यश म्हणजेच मुसंडी. तर खूप चांगला विषय आहे आणि विशेषतः आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक म्हणजे फॅमिलीमध्ये कुणीतरी विद्यार्थी असतो, तो शिकत असतो, त्या विद्यार्थ्याचं पण काहीतरी स्वप्न असतं की काहीतरी आपण पुढे जाऊन शिक्षणात नोकरीत व्यवसायात कुठेतरी एक झेप मारली पाहिजे. आणि तशाच पद्धतीने हा चित्रपट विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीने सल्ला देतोय आणि विशेषतः आपल्या राज्यातून आज एक लॉंग टर्म असलेला अभ्यासक्रम आहे एमपीएससी यूपीएससी, तर त्याच्यात मुलं आज 8-8, 10-10 वर्षे अभ्यास करतात आणि जर समजा त्यांना यश भेटलं तर ठीक आहे, परंतु अपयश हे त्यांना अपयशातून काहीच भेटत नाही, कारण कुठल्या परीक्षा दिल्यानंतर त्यांना पास नापास असं कुठलं सर्टिफिकेट भेटत नाही आणि त्याच्यातून ती मुलं खूप डिप्रेशनमध्ये जातात, त्याच्यातून त्यांच्याकडून सुसाईड होतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना गावातून कुठं मान दिला जात नाही, आई वडिलांकडून नाही आणि ते कुठंतरी चुकीच्या माध्यमातून चुकीच्या मार्गाला लागतात. तर ते लागू नये यासाठी हा चित्रपट एक विशेषतः एमपीएससी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांकरता आम्ही बनवलेला आहे आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे, पालकांसाठी आहे आणि फॅमिली पॅक आहे. आजकालच्या काळामध्ये मराठी चित्रपट थोडे पाठीमागं पडत चाललेत, परंतु एवढ्या ग्रामीण भागात येवल्यासारख्या ठिकाणी आज संध्याकाळचा शो असून सुद्धा एवढी गर्दी आहे, हाऊसफुल आहे, तर खूप आनंद वाटतोय आणि म्हणून आम्ही पूर्ण आमची टीम आहे, चित्रपटाचे हिरो आहेत घनश्याम आहे, याच येवल्यामधली मानसी हिने पण एक चित्रपटात सह अभिनेत्री म्हणून रोल केलेला आहे, ते आम एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत. खूप छान वाटतंय, प्रेक्षकांचा एवढा प्रतिसाद आहे, तरी पण हा चित्रपट 9 तारखेला आपण रिलीज केलेला आहे, असाच प्रतिसाद कायमस्वरूपी राहू द्या आणि हा चित्रपट नक्कीच सगळ्यांना आवडेल, नक्कीच पहा. साहेब, आपल्यासोबत चित्रपटाचे मुख्य अभिनेते रोहन पाटील आहेत, काय सांगाल पाटील साहेब, जे आपण आज चित्रपटामध्ये भूमिका साकारले, आज येवल्याच्या चित्रपटगृहात येऊन तुम्ही प्रेक्षकांसोबत हा चित्रपट पाहिला, एक तरुणांना या चित्रपटाच्या माध्यमातून काय संदेश द्या आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना चित्रपट पाहण्यासाठी काय आवाहन? नमस्ते, माझं नाव रोहन पाटील. फार छान वाटतंय की सिनेमा 9 जूनला रिलीज झाला, 9 जूनपासून ते आताच्या ह्या क्षणापर्यंत येवल्यामध्ये सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणजे आम्ही पुणे सोडून येवल्याला भेट द्यायला आलो, कारण एखादी वेगळी गोष्ट घडत असेल तर आपण त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे. तर आम्हाला असं कळालं की येवल्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय, कारण आपण पाहतो की मुसंडी म्हणजे जन्माला आल्यानंतर आणि ज्यावेळेस कळायला लागतं त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की आपण आपल्याविषयी झेप मारायची, झेप म्हणजे काय, मुसंडी मारायची. ती मुसंडी कशी मारावी हे आम्ही एक मुसंडीच्या माध्यमातून लोकांना दाखवून दिले आणि खास करून हा सिनेमा विद्यार्थ्यांसाठी आहे पण पालकांसाठी पण आहे, की विद्यार्थ्यांनी का बघावा तर आपण कशी मुसंडी मारावी आणि पालकांनी का बघावं की आपल्या विद्यार्थ्यांनी कशी मुसंडी मारावी, एक आगळा वेगळा विषय आहे, सोशल विषय आहे, पण सोशल विषय आम्ही करमणुकीच्या माध्यमातून मांडलाय आणि खास करून एमपीएससी यूपीएससी करणारा एवढा मोठा वर्ग आपल्या राज्यातून आहे तो फार असा वायपट हो म्हणजे ह्याच्या मागे चाललाय. आपण जसं म्हणतो की एक मायाजाळे, तर मायाजाळातून कशी मुसंडी मारली पाहिजे, कारण आपण पाहतो की जवळजवळ आपल्या राज्यातून आणि देशातून कित्येक करोडो मुलं एमपीएससी यूपीएससी देत आहेत आणि त्याच्यातून यशस्वी साधारणतः 4-5% होतात, जी राहिलेली 95% मुलं ती बेरोजगार होतात, म्हणजे अगदी 20 ते 30 वय ह्या वयातली मुलं आहेत आपलं, ह्यांची काही लग्न होत नाहीत किंवा हे नंतर काही व्यवसाय करण्याच्या लायकीचे राहत नाहीत. त्या मुलांनी आयुष्यात कशा पद्धतीने वागलं पाहिजे, म्हणजे आमचा मुसंडी हा यशस्वी लोकांसाठी खूप थोडा आहे, पण जे अयशस्वी लोक आहेत त्यांच्या आयुष्यात जे प्रश्न पडलेत, त्यांनी डिप्रेशनमध्ये न जाता, आत्महत्या न करता आपल्या आयुष्यात कशी मुसंडी मारावी किंवा ह्यातून कसं बाहेर पडावं हे मुसंडी सांगतो. 9 जूनला म्हणजे परवा सिनेमा पूर्ण राज्यभर रिलीज झालाय आणि खास करून येवल्यात फार चांगला रिस्पॉन्स आहे, येवल्यामध्ये आम्हाला भेट द्यायचीच होती, अगदी दुसऱ्या दिवशी यायचं प्लॅनिंग केलं पण आज एक दिवस लेट झाला. येवलेकरांच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी राज्यातल्या सगळ्या लोकांना आवाहन करेल की मुसंडी बघा, म्हणजे मुसंडी हा चित्रपट नाही, आपल्या आयुष्यातले प्रश्न सोडवणारी एक लस आहे. मध्यंतरी कोरोना आला, कोरोना लस आली, कोरोना थांबला, तसं आपले विद्यार्थी जे बिघडत चाललेत त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातले जे प्रश्न पडले त्या प्रश्नाची एक लस म्हणून मुसंडी, तर मुसंडी बघितला पाहिजे आणि थँक्यू. धन्यवाद. आपल्यासोबत मुसंडी चित्रपटाचे प्रमुख आकर्षण जे आपण छोटा पुढारी म्हणून सर्व महाराष्ट्राला युट्यूबवर फेमस आहेत, त्यांचे अनेक कार्यक्रम आहेत,
आपण ज्यांना नेहमी आपण युट्यूबवर छोटा पुढारी नावाने ओळखत असतो, काय सांगाल घनश्याम सर आपण आज येवल्यामध्ये आलात कलाकारांसोबत टीम, तुम्हाला येवल्यात जे शूटिंग झालंय आणि लोकांनी मुसंडी का पावा असं तुम्ही? नमस्कार, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रवडे. 9 तारखेला आमचा मुसंडी सिनेमा रिलीज झालाय आणि खूप छान येवल्यातून आम्हाला प्रतिसाद येतोय, तर मी सर्व येवलेकरांचे मनापासून आभार मानेन. पण महाराष्ट्रातून म्हणावा असा काय, आमच्या मुसंडी सिनेमाला प्रतिसाद मिळत नाही. खूप कष्ट आणि मेहनत करून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि शो बी चांगल्या प्रमाणे मिळाले. पण सगळ्या रसिक मायबापांना सगळ्यांना एक विनंती करेन, आपली मराठी भाषा कुठेतरी मागं पडत चालली, मराठी भाषेला वाव देण्याचं काम आपण केलं पाहिजे, मराठी भाषेला मोठं करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज या वर्षात तुम्ही सांगा, मराठी सिनेमा कुठला एखादा चाललाय का? आपली मराठी भाषा सिनेमा का चालत नाही याचा विचार केला पाहिजे. मुसंडी सिनेमा आम्ही इतका चांगला केलाय, आज कुठल्याही थिएटरमध्ये जे लोक सिनेमा पाहून आला जनता त्यांना विचारा का हा सिनेमा बोरिंग आहे का, तर सगळे जनता आम्हाला म्हणते हा सिनेमा बोरिंग नसून एक जनतेने तुम्ही एक औषध दिलेलं आहे. या औषध म्हणजे मनोरंजनाच्या माध्यमातून एमपीसी यूपीसीच्या मुलांनी कसं शिक्षण घ्यायचं आणि कसा संघर्ष करायचा, कारण लय सोशल म्हणलं की जनतेला सोसत नाही, त्यामुळे कॉमेडीच्या माध्यमातून आम्ही सिनेमा मांडलाय. पण आम्हाला काही प्रतिसाद येत नाही. मी तर सगळ्यांना एकच सांगणं आवाहन करेन, खरं तर आम्ही जीवनाला इतकं कटाळ होत, कारण एवढा संघर्ष करून एवढा एक झालो महिनाभर फिरतोय आम्ही का, तर जनतेपर्यंत सिनेमा पावसावा, जनतेने पावा, एमपीएससी ओपीसीच्या मुलांनी पावा आणि आम्ही होतो त्यावर मुलं म्हणत होते सिनेमा पाहू. मी तर सगळ्यांना मीडियाच्या माध्यमातून तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतोय, 2-3 दिवस वाट बघणार आहे, नाहीतर डायरेक्ट मुसंडी सिनेमाच्या नावाने डायरेक्ट आत्महत्या करून टाकणार आहे. हा एवढं टेन्शन आलंय का माहिती का, या मुलांसाठी ही तरुण पोरं आत्महत्या करतात, यांच्यासाठी आम्ही सिनेमा बनवला. या तरुण पोरांनी माझी अपेक्षा फक्त एकच आहे, या तरुण पोरांनी तरी मुसंडी सिनेमा पाहिला ना तरी काय वाटणार नाही, या पोरं सुधारली तरी काय वाटणार नाही. पण ही पोरं सुरक्षित पाहत नाही सिनेमा, या पोरांना विनंती आहे, जर तुमच्या भावाचा प्राण वाचवायचा असेल तर तुम्ही मुसंडी सिनेमा पाहा. अगदी घनश्याम, तुम्ही खूपच भावनिक आव्हान केलेलं आहे, अगदी आत्महत्येची धमकी देऊन टाकली प्रेक्षकांना. आमच्या SK9 येवलं न्यूजचे 35,000 सबस्क्रायबर आहेत, तुम्ही SK9 येवलं न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जेवढे काय आव्हान कराल चित्रपट वाले सर, सगळ्या महाराष्ट्राला माहितीये घनश्याम दादा रड गाणं गात नसतो, घनश्याम दादा रडाई येत नसते, घनश्याम दादा कधी कुणाला भावनिक सांगणार नाही. पण घनश्याम दादा एक तळतळीची सगळ्यांना विनंती करीन, माय बापाओ आम्ही काम केलंय, आमच्या कष्टाला तुम्ही योग्य ती दाद द्या. आम्ही एक कलाकार म्हणून तुमच्या समोर उभे आहेत आणि मराठी कलाकार जगला पाहिजे, मराठी कलाकार मोठा झाला पाहिजे. जर मराठी कलाकार संपला तर परत मराठी सिनेमे आणि मराठी कलाकार होणे नाही, कारण मराठी सिनेमांचं खूप अवघड आहे. आज पा थिएटरला तुम्ही कुठलाही सिनेमा असो, गर्दी आहे का, हिंदीवाले असो साऊथवाले असो बाहेरचे सिनेमे आले की लाखोनी गर्दी, प्रचंडनी गर्दी. मी म्हणतोय आधी मराठी बघा, आधी आपली मराठी माणसं मोठी करा, मग बाहेरच्यांना मोठे करा, आधी आपली माणसं मोठी करा, मग कोणी का असणार. मी कुणालाही भावनिक आव्हान करणार नाही, पण सगळ्यांना मी एक विनंती करीन, आम्ही एक आजपर्यंत नेते म्हणून बोलत होतो पण आता एक अभिनेता म्हणून सगळ्यांना विनंती करीन, आमची मुसंडी टीम खरंच सगळ्यांना रडकून द्याली आणि सगळ्यांनी मुसंडी सिनेमा पाहावा, नाही आमच्यातलं कोणीतरी आत्महत्या करेन. अगदी जरी त्यांनी हे आपला महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना एक आव्हान केलेलं आहे, मात्र मुसंडी सिनेमा खरोखर हा खूप आपल्या आत्ताची जी महाराष्ट्राची असेल देशाची परिस्थिती असेल, एमपीएससी यूपीएससीच्या मुलांचा अभ्यासक्रम असेल, तणाव डिप्रेशन असेल, या माध्यमातून जनतेसमोर हे ज्वलंत प्रश्न मांडलेला आहे. तेव्हा आम्ही SK9 येवला न्यूजच्या माध्यमातून आमच्या सर्व महाराष्ट्रातील नाशिक नगर धुळा जळगाव ज्या ठिकाणी आमचे प्रेक्षक असतील त्यांना आव्हान करतो की आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये मुसंडी हा चित्रपट जरूर पाहावा. येवल्यातही ह्या मुसंडी चित्रपटाचे 2 शो सुरू आहेत, 12-3 आणि 6-9 असे शो सुरू आहेत, तर प्रेक्षकांना आव्हान करतो की जरूर हा मुसंडी चित्रपटगृहावर येऊन पाहावा. कॅमेरामॅन मयूर खोळेसह सुदर्शन खिल्लारे, SK9 येवला न्यूज. महागडा फोन घ्यायचाय, फायनान्स करायचंय, येवल्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचाय का? नको रेटची चिंता, केवळ 1 मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन. इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त. SK9 येवला न्यूज संचलित
SS मोबाईल स्टोअर, राडे पेट्रोलियम शेजारी, नगर मनमाड महामार्ग, येवला। अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या।